मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध. मुलांनो, तुम्ही नेहमी पाहता की ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर केले नाही तर कचरा सडतो, कुचतो. त्यामुळे त्यातून विविध रोगजंतूंची वाढ होते. हेच रोगजंतू पावसाने वाहत्या पाण्याबरोबर वाहत जाऊन जलसाठ्यात मिसळतात. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. तसेच शेतीमध्ये जास्त उत्पादन व्हावे यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे कीटकनाशके, तणनाशके यांचा जास्त प्रमाणात वापर केला तर फवारणीद्वारे ही रसायने हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते. तसेच रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास ही रसायने पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते. मानवी मलमूत्र, पशु, पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होते. ही घाण तेथे तशीच राहिल्यास त्यातून वेगवेगळे वायू पसरतात व दुर्गंधी पसरते. हेच वायू हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषित होते. हीच घाण पाण्यात मिसळली की पाणी प्रदूषण होते. अशा प्रकारे मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध सांगता येईल. आता आपण या प्रदूषणाचे प्रतिबंध व नियंत्रण याविषयी माहिती अभ्यासूया. प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण. प्रदूषणाचे नियंत्रण, नियमन व ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत. ते कायदे पुढीलप्रमाणे आहेत. एक, जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974. दोन, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981. तीन, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. अशा प्रकारे विविध कायदे करून शासनाने हवा, जल प्रदूषण रोखण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रमाणे जैववैद्यकीय कचरा, धोकादायक उत्सर्ग, घनकचरा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण या सर्वांबाबत शासनाने विविध कायदे व नियम बनवले आहेत. त्याचप्रमाणे हे कायदे व्यवस्थित पाळले जावे यासाठी विविध यंत्रणा आहेत. कारखाने, औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती या विविध संस्थांद्वारे प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही यासाठी यावर देखरेख ठेवण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थांद्वारे केले जाते. तसेच विविध प्रकारे जनजागृतीच्या माध्यमातून समाजामध्ये प्रदूषणाविषयी जागृती केली जाते आणि आपणही एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे प्रदूषण थांबवायची काळजी घेतली पाहिजे.